हॅलो फ्रेंड्स, एम पी एस सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्रकाश. मित्रांनो, आज एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे, त्याचं थोडीशी दुःखाची सुद्धा आहे. तर काय बातमी आहे ते आपण बघू. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्या तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि तुम्हाला सगळ्यात पहिले व्हिडिओ बघायला मिळेल. तर चला तर मित्रांनो आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर काय माहिती बघा आजची. सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. दरम्यान या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नुकताच मोठा निर्णय घेतला होता केंद्रातील मोदी सरकारने. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली होती. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच केंद्रातील सरकारने महागाई भत्ता 46% वरून 50% केला आहे. जानेवारी 2024 पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्याचा निर्णय झाला. मार्च महिन्यात याबाबतचा निर्णय झाला. यामुळे मार्च महिन्याच्या पगारासोबतच याचा रोख लाभ कर्मचाऱ्यांना मिळेल अशी आशा होती. मार्च महिन्याचा पगार सोबत वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाच्या रकमेचा लाभ दिला जाऊ शकतो अशी शक्यता होती. यामुळे सदर कर्मचाऱ्यांना निश्चितच सणासुदीच्या दिवसात आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठा दिलासा मिळणार होता. पण वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाच्या रकमेचा लाभ सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकलेला नाही. असे अनेक कर्मचारी आहेत ज्यांना मार्च महिन्याच्या पगारासोबत याचा लाभ मिळाला नाही. मिळालेल्या माहितीनुसार ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार हा फेब्रुवारी महिन्याप्रमाणेच मिळाला आहे त्यांना आता वाढीव महागाई भत्ता महागाई भत्ता रकमेचा लाभ हा एप्रिल महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे. अर्थातच एप्रिलच्या पगारासोबत या सदर कर्मचाऱ्यांना वाढीव पगाराचा लाभ मिळणार आहे. खरं तर या वर्षी मार्चच्या सुरुवातीलाच DA वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. याचा शासन निर्णय हा मार्च महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच निघाला. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना तथा पेन्शनधारकांना मार्चच्या पगारासोबतच DA वाढ व फरकाची रक्कम मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र काहींच्या खात्यात वाढीव पगार जमा झाला तर काहींना जुनाच पगार मिळाला. आता ज्यांना मार्चच्या पगारात वाढीव DA फरकाचा लाभ मिळाला नाही त्यांना एप्रिलच्या पगारासोबत, म्हणजेच जो पगार मे महिन्यात हातात पडेल त्यासोबत याचा लाभ मिळणार अशी आशा आहे. नमस्कार.